हसन मुश्रीफ यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सुनावणी होईपर्यंत सक्तीची कारवाई न करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जाणून बुजून कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केल्याची माहिती समोर येते आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहे. सचिन, काय सांगाल? हसन मुश्रीफांनी हायकोर्टात धाव घेतल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या आधारे ईडीने देखील त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची कारवाई जी होती ती सुरू केलेली होती. त्याविरोधात त्यांची मुलं या आधीच अँटिसिपेटरी बेलसाठी गेलेली आहेत आणि आता स्वतः हसन मुश्रीफ यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यांच्यावरील कोल्हापुरात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो रद्द करण्यासाठी त्यांचा असा दावा आहे आपल्या याचिकेमध्ये की ही सगळी जाणून बुजून कारवाई करण्यात केली जाते आणि हेती पुरस्कार हे सगळं केलं जातं. एवढंच नव्हे तर आपल्या याचिकेमध्ये त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की 6 ते 7 महिन्यापासून ज्या घटना सध्या राज्यात किंवा देशभरात घडत आहेत त्यावरून त्यांना हेतू पुरस्कार अडकवण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न केला जातोय. म्हणून या याचिकेच्या सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावरती कोणतीही अटकेची कारवाई करण्यात येऊ नये. एवढंच नव्हे तर आरोपपत्र देखील दाखल न करण्याची त्यांनी आपल्या याचिकेत मागणी केली. निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.